आणि यानंतरचा रिपोर्ट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या संदर्भातला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत काँग्रेसच्या आमदारांनी दिल्लीमध्ये जाऊन अध्यक्षांकडे तक्रार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. त्यामुळे नाना पटोले स्वकीयांना नकोसे झालेत का असा सवाल उपस्थित केला जातोय. पाहूयात या संदर्भातील लोकशाहीचा रिपोर्ट. काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह. नाना पटोले स्वकीयांनाच का नकोसे झाले. महाराष्ट्र काँग्रेसमधील एक गट नानांविरोधात. आमदारांची नानांविरोधात अध्यक्षांकडे तक्रार. काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे का असा प्रश्न निर्माण होण्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसात काँग्रेसमध्ये घडत असलेल्या घटना. काँग्रेसमधील आमदारांचा एक गट दिल्ली दरबारी अध्यक्षांकडे गेले आणि नाना पटोलेंविरोधात तक्रार केल्याची माहिती मिळते. तक्रारीवरच न थांबता अध्यक्षांना त्यांनी नाना पटोलेंनी थेट प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची तक्रार केल्याची माहिती मिळते. त्यातच माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी खरगे यांची भेट घेतल्यानं या चर्चेला आणखीनच बळ मिळालं. मात्र ती केवळ सदिच्छा भेट असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. प्रत्यक्षदर्शी तर कोणीच नव्हते, आमची काय चर्चा झाली. पण हा विषय राजकीय तिकडे नव्हता, तर केवळ ही सदिच्छा भेट होती, शुभेच्छा देण्यासाठी आम्ही गेलेलो होतो. महाराष्ट्र काँग्रेसमधील या अंतर्गत वादावर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही सूचक प्रतिक्रिया दिली. प्रदेशाध्यक्ष हा श्रेष्ठ असतो आणि त्यांच्याबद्दल मला काही चुकीचं बोलायचं नाही आहे. एवढंच आहे की सगळ्यांना मिळून घेतलं तर अजून चांगल्या मोठ्या प्रमाणात काँग्रेसचं परफॉर्मन्स राहील. काँग्रेसच्या अंतर्गत वादात भाजप राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी देखील उडी घेतली. नाना पटोले ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना बदलण्यासाठी दिल्लीला त्यांचे स्वकीय गेले, यापेक्षा दुर्दैव कोणतं नाही. पटोले थोरात वादानंतर सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली आणि निवडूनही आले आणि अपक्ष म्हणूनच काम करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यावेळी सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी देखील व्यक्त केली होती. त्यानंतर नाना पटोलेंना काँग्रेसमध्ये अंतर्गत विरोध वाढत गेल्याची दबक्या आवाजात काँग्रेसमध्ये चर्चा आहे आणि त्यातूनच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे तक्रार करेपर्यंत राज्यातील आमदार गेल्याचं समजते. कर्नाटक नंतर काँग्रेसच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढल्याचं दिसतंय. मात्र अशातच राज्यातील काँग्रेसमध्ये अंतर्गत वादासंदर्भात बातमी येणं किंवा माहिती येणं हे काँग्रेसच्या पुढील वाटचालीसाठी धोकादायक ठरू शकते. यावर काँग्रेसच्या उच्च स्तरावर काय मार्ग काढला जातोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.